नमस्कार, मेट्रो न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता नजर टाकूयात मेट्रो न्यूजच्या टॉप 10 घडामोडींवर। आज जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाला आहे। बारामुला जिल्ह्यातील क्रेरी भागात सीआरपीएफच्या नाका तुकडीवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केलाय। या दहशतवादी हल्ल्यामध्ये एक विशेष पोलीस अधिकारी आणि 2 सीआरपीएफ जवान असे 3 जण शहीद झाले आहेत। या हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी ते विशिष्ट भागात लपल्याची शक्यता असल्याने जवानांनी संपूर्ण परिसर घेरला गेला असून शोध मोहीम अजूनही राबवली जात आहे। भारताचा लाडका कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी सोशल मीडियावरून निवृत्ती जाहीर केल्याने त्याचे चाहतेही गोंधळून गेले आहेत। अशातच मध्य प्रदेश मधील माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार पीसी शर्मा यांनी भाजप सरकारला मागणी केली आहे की धोनी देशाचा आभूषण आहे, त्याला भारतरत्न द्या। ते म्हणाले आहेत की भारतीय क्रिकेटला जगभरात विजेता म्हणून पुढे आणणारा देशाचं रत्न महान कर्णधार MS धोनीला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यायला हवं। धोनी खेळातील भारतरत्न आहे, त्यानं क्रिकेटमध्ये देशाचं नाव मोठं केलं आहे, असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले आहेत। देशामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित आकड्यांसोबत मृतांच्या आकड्यातही कमालीची वाढ होत आहे, त्यामुळे देशाच्या चिंतेमध्ये अधिक भर पडली आहे। गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 941 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून देशातील कोरोना बळींच्या संख्येने 50,000 आकडा पार केलाय। आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरामध्ये 57,982 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, त्यामुळे देशातील बाधितांचा आकडा 26,47,664 वर पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा 50,921 वर पोहोचलाय। भारतीय संसदेच्या अनेक्स इमारतीत आग लागल्याची घटना आज घडली आहे। आगीच्या माहितीनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न देखील करण्यात आले। संसदेतील ही आग 6 मजल्यावरून लागल्याची माहिती मिळाली आहे। इलेक्ट्रिक बोर्ड जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली आहे। आग संसदेच्या इतर भागामध्ये पसरण्याआधीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत। जर हे नियम पाळले नाहीत तर ग्राहकांना दंड आकारला जाणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार SBI मेट्रो शहरांमधील नियमित बचत खातेधारकांना ATM मधून एका महिन्यात 8 पैसे काढण्याची परवानगी आहे। ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून शुल्क आकारलं जाणार आहे। SBI आपल्या नियमित बचत खातेधारकांना एका महिन्यात 8 विनामूल्य पैसे काढण्याची परवानगी देत आहे। यामध्ये ग्राहकांना SBI ATM मधून 5 विनामूल्य व्यवहार आणि इतर कोणत्याही बँकेतून 3 पैसे काढण्याची संधी मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्यात आज 539 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे। यामध्ये मनपातील 277, संगमनेर 35, राहता 17, पाथर्डी 31, नगर ग्रामीण 49, श्रीरामपूर 13, कॅन्टोनमेंट 6, नेवासा 2, श्रीगोंदा 14, पारनेर 16, अकोले 3, राहुरी 13, शेवगाव 2, कोपरगाव 10, जामखेड 17, कर्जत 24, मिलिटरी हॉस्पिटल 2 अशी ही रुग्णसंख्या आहे। तर आतापर्यंत 10,620 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत। शरद पवारांचा मुंबईतील बंगला सिल्वर ओकवरील 6 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। शरद पवार यांची मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। शरद पवार व्यवस्थित आणि सुरक्षित आहेत असं राजेश टोपे म्हणाले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून या कालावधीमध्ये मूर्ती घडवणारे आणि मूर्ती विक्रेते यांना फिरत्या गाड्यावर घरोघर जाऊन त्यांचे मातीचे तयार केलेले बैल गणेश मूर्ती विकण्यासाठी 22 ऑगस्ट पर्यंत सूट देण्यात आली आहे। तसेच बीड, गेवराई, शिरूर, कासार, आष्टी, पाटोदा, माजलगाव, धारूर, वडवणी, केज, अंबाजोगाई, परळी वैजनाथ या शहरातील अशा विक्रेत्यांनी आपापल्या शहरातील शासकीय रुग्णालयात 17 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3 स्वतःची अँटीजेन तपासणी करून घ्यावी असे आदेश बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रवीण धरमकर यांनी दिले आहेत। मराठी चित्रपट क्षेत्रापासून करिअरची सुरुवात करणारा आणि अनेक नाटकं सवाई गाजवणारा निशिकांत कामत याचं आज निधन झालं आहे। निशिकांत कामत यांना लिव्हरचा त्रास होता, त्यामुळे त्यांना 11 ऑगस्ट पासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। निशिकांत कामत यांचा 2020 नवा चित्रपट येत आहे, सध्या त्याची तयारी सुरू आहे। दिग्दर्शनाबरोबरच निशिकांत कामतने अनेक चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे।
दिग्दर्शक निशिकांत कामत याने मराठी चित्रपट डोंबिवली फास्ट पासून चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं। डोंबिवली फास्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंतही केला होता। हिंदी चित्रपट सृष्टीतील दृश्यम हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला होता। या चित्रपटामुळे त्याचं खूप कौतुकही झालं होतं। डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं। या वक्तव्यावरून आता चांगलंच राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे। डॉक्टरांबद्दल अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टर वर्गाची माफी मागावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने केली आहे। IMA कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीमध्ये राऊत यांनी माफी मागावी या मागणीचा तसेच राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे।